नाचे रे नाचे रे नाचे रे नाचे संग संग नाचे देखो मो हॅलो. आज आम्ही चाललो आहे नवरात्री सेलिब्रेशनला. ते लहान मुलांचं नवरात्री सेलिब्रेशन आहे आज. तर आता बघूया कसं असेल ते. स्वराज पण आला. आता आम्ही जातोय पुढे पुढे स्टेशन वरती ट्रेन पकडायला. आता आम्ही स्टोन ब्रिज पार्क स्टेशन वरती पोहोचलो आणि आता चालत चालत चाललोय आमच्या वेन्यू वरती. आता आपण लोकेशन वरती पोहोचलो आहे. इकडे स्कूल आहे आणि त्यांचं स्पोर्ट्स हॉल आहे जिथे आपलं सेलिब्रेशन होणार आहे. इकडे माझ्या मागे असा मोठा हॉल आहे आणि इथे पुढे सगळे लहान मुलं वगैरे आहे. इथे मध्ये असं छान मंदिर बनलं आहे माँ अंबे आणि माँ अंबेची इथे छान मूर्ती सुद्धा आहे आणि बाकी पण देव आहे तिथे, जसं की गणपती बाप्पा आहे, हनुमान आहे. छान वाटतंय. मेन इन्स्ट्रक्टर आहेत तर त्यांना शिकवतात की कसा डान्स करायचा वगैरे, त्याचे मुवमेंट्स वगैरे, कोरिओग्राफी आणि सगळे लोक आता ते डान्स करतील छोटी मुलं. अंबेमांची आरती होणार आहे इथे. प्रोग्रामच्या एंडला त्यांनी वेगवेगळे प्राइसेस दिले छोट्या मुलांना, बेस्ट ड्रेस्ड, बेस्ट गरबा प्लेयर वगैरे. तर आम्हाला हा प्रोग्राम पाहून खूप छान वाटलं. लहान मुलांची जी एनर्जी होती, मस्त मजा आली आम्हाला. मस्त प्रसाद मिळाला आहे.
हे होतं लहान मुलांचं नवरात्री सेलिब्रेशन. आता आपण जाऊया दुसऱ्या लोकेशनला जिथे आपण करूया अजून एन्जॉय. हॅलो, आज आम्ही हॅरोच्या एरियामध्ये SDSने आयोजित केलेलं गरबा दांडिया नवरात्रीचा इव्हेंट बघायला चाललो आहे. पहिल्यांदा जातो आहे आम्ही आणि खूप एक्साइटेड आहोत. तर आम्ही निघालो आहे आणि लोकेशन शोधतो आहे कुठे आहे ते. आज सकाळपासून खूप पाऊस पडत होता. आता थोडा नशीब थांबला आहे पाऊस, थोडी थंडी आहे त्याच्यामुळे मी कोट घालून जात आहे. Everybody like garba? So we start with garba. Two tali, four step. आता ब्रेक झाला आहे आणि मी इथे ब्रेड पकोडा आणि व्हेज पॅटी घेतला आहे. इकडे
आता प्रोग्राम संपला आहे. आम्हाला खूप छान वाटलं गरबा खेळून, दांडिया खेळून. एक खूप छान गोष्ट होती, त्यांनी वर्कशॉप ठेवलेला स्टार्टिंगला. त्यांनी थोडे आम्हाला स्टेप्स वगैरे शिकवले गरब्याच्या. मजा आली खूप, आणि बरेच लोक होते तर एन्जॉय केलं खूप. असं वेगळा एक्सपिरियन्स होता. खूप टायमानंतर खेळलं दांडिया, आय थिंक खूप वर्षानंतर खेळले. हो, मी गरबा किंवा दांडिया इतके खेळले नाहीये सरप्राइझिंगली, पण आज खूप एन्जॉय केलं मी. स्वराज बरोबर खेळले, मस्त छान वाटलं. आता उद्याचं बघू, उद्याचा गरबा आहे. येस. आज आम्ही जात आहोत नॉर्थ होडला. मोठा असतो तिथला गरबा, मी ऐकलंय बरंच. बघूया कसं आहे, ते व्हिडिओज पण पाहिलेत बरेच. बरेच लोक असतात म्हणजे प्रॉपरली ऑर्गनाईज केलेले आहेत. चला एक्सपीरियन्स करून बघू. आता आमचे तिकीट्स आम्ही स्कॅन करतोय एंट्रीसाठी. And how can I forget my friend Nandubhai Desai from Mira Catering. Pachi aapna bruna bruna chhota hai.
फायनली प्रोग्राम संपला आणि आम्ही कॅब घेऊन घरी आलो. बरेच लोक होते आणि खूप क्राउडेड, पण सगळे खूप असे प्रोफेशनली वाटवते खेळणारे. सगळ्यांचे असे युनिक स्टेप्स होते. अरे मी खूप वर्षानंतर खेळलो ना, तर मला एक्झॅक्टली तेवढं प्रॉपरली खेळता जमत नव्हतं, पण तरी ट्राय केलं. थोडेफार जे सिम्पल स्टेप्स होते तसं एन्जॉय केलं स्टार्ट, आणि नंतर नंतर गर्दी वाढत गेली असे, तर थोडं असं रेझिस्टंट आणि अशी थोडी भीती वाटत होती की याला कोणी लोक येतून तिथे, पण तरी फ्रेंड्स होते, एन्जॉय केलं तसं. आणि आम्ही ठरवलं आहे की नेक्स्ट इयर आम्ही पण ट्रेनिंग घेऊ त्याच्यामध्ये प्रॉपर, प्रॉपरली ट्रेन करू आणि मग तिथे जाऊन करू. कारण की तिथे इतके प्रोफेशनली करत होते लोक, म्हणजे ते पाहायला इतकं असे सिंक्रोनाइज स्टेप्स होत्या त्यांचे, इतकं छान वाटत होतं बघून. मला असं वाटत होतं अरे मला पण आले पाहिजे ते स्टेप्स करायला. अरे शूटिंग करायला पण एक चॅलेंज होता, कारण की ते असं कुठे थांबू देत नव्हते, तर आम्हाला म्हणजे सारखं चालत असायला लागायचं तिकडे ग्राउंडमध्ये, तो एक चॅलेंज होता. तर खूप डिफिकल्ट होतं शूट करणं, तरी आम्ही ट्राय केलं बेस्ट कॅप्चर करायला. तर हा नवरात्रीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा, आणि लवकरच परत भेटूया. तोपर्यंत हॅव अ ब्लिसफुल लाईफ. व्हेरी गुड नाईट. पायल संग झूम 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 रहे हैं.